स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादांच्या 101व्या जयंतीनिमित्त दसरा चौकातील शहाजी महाविद्यालयात रक्तदान शिबिर, गीत गायन, चित्र प्रदर्शन, प्रतिमा पूजन, पुतळा पूजन, लाय टेस्टिंग इत्यादी विविध उपक्रम कोल्हापुरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आज पार पडले. दरवर्षी 28 डिसेंबरला स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादांची जयंती कोल्हापुरातील विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते. यावर्षीही दसरा चौकातील शहाजी महाविद्यालयात विविध मान्यवरांच्या हस्ते ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्रीपतराव दादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील, शाहू शिक्षण संस्थेचे मानद सचिव विजयराव बोंद्रे बापू, शिवाजी विद्यापीठाचे माजी BCUD संचालक प्राचार्य डॉ DR मोरे, महिपतराव बोंद्रे पतसंस्थेचे चेअरमन पंडितराव बोंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ RK शाणेदिवाण, नॅक्स समन्वयक डॉ जाधव, शाहू ITI प्राचार्य डॉ वागरे, साई हायस्कूलचे प्राचार्य अस्मी पाटील, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ श्रीधर पाटील, संचालक राजेंद्र पाटील, प्राचार्य मोहिते मॅडम, तसेच प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते. शर्वरी कुर्णे ह्या विद्यार्थिनीचा गायन तर गौरव सुतार या विद्यार्थ्याचा चित्रकलेतील वाखाणाजोगं कौशल्य बघून विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. सूत्रसंचालन डॉक्टर पांडुरंग पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक PK पाटील यांनी मानले. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.